माझा नंबर घे, मला व्हॉट्सअपवर माझे बावडे अरे ओ बडा 9890 ओमे कुठे आहे ओमे काय रे ओमे ओमे 3 4 6 double अजिंक्य फाइनल पॉइंट शाम रांगन गाजा खेडू सिंगल पॉइंट दे सिंगल पॉइंट सिंगल पॉइंट वन प्लस टू कौन देखन चला स्पोर्ट्स क्लब शिवना याने खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार शिवाय स्पोर्ट्स क्लब शिवना शास्त्री संघ पैठण आपण खेळण्या दर्शन तयार राहायचं आपल्या खेळण्यासाठी पहिला पुकार Thank you.
भारत माता बाहर काढले बेटा कोरोना मैच यूट्यूबर चालू भारत माता खेला फेसबुक फेसबुक Are you ready?
डोनगाव तांडा जय शेवलाल संघ डोनगाव तांडा मधुनाथ क्रीडा मंडळ सिंधुदुर्गा अपन खेळण्या दृष्टीने तयार राहायचं खेळण्यासाठी दुसरा पुकार बोनस पॉइंट बोनस पॉइंट Thank you.
यानंतरचा होणारा सामना मधुनाथ क्रीडा मंडळ शेंदुरवादा वर्सेस दोनगाव या दोन्ही संघांनी खेळण्याची तयारीने लवकरात लवकर उपस्थित राहावे तसेच अतिशय उत्कृष्ट दर्जाची ही चाललेली स्पर्धा औरंगाबाद जिल्हा चाचणी सर्व खेळाडूंना सांगू इच्छितो की या स्पर्धेमधून जे उत्तम खेळाडू आहेत जे उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आहेत त्यांची निवड औरंगाबाद जिल्हा या संघात केली जाईल त्यांचा कॅम्प सुद्धा ह्याच मैदानावर होणार आहे आणि अतिशय उत्कृष्ट मैदान व्यवस्था अतिशय उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आहे या मैदानावर भारत माता क्रीडा मंडळ अतिशय औरंगाबाद जिल्ह्यामध्ये नावाजलेला क्रीडा मंडळ आहे सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं आपण तर भारत माता क्रीडा मंडळ हा अतिशय उत्कृष्ट दर्जाची अशी कामगिरी करीत आहे कबड्डी या क्षेत्रामध्ये तसेच या स्पर्धेला जे कलेक्टर आणि जे पंच व्यवस्था आहे ती सुद्धा अतिशय उत्कृष्ट दर्जाची लाभलेली आहे खेळाडूंना मी सांगू इच्छितो की पंचासोबत कुणी वाद घालू नये कारण की हे पंचच राहणार आहे आपल्याला पुढं सलेक्टर वगैरे आपल्याला खेळवण्यासाठी आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाचे सलेक्टर सुद्धा अतिशय बारीक नजरेने निरीक्षण करतानी सर्व खेळाडूंचा आणि मी सांगू इच्छितो खेळाडूंना की आपण हे बिलकुल समजायचं नाही की केवळ हे स्पर्धेमध्येच हे तुमच्यावर लक्ष ठेवत आहे कुठेही कबड्डीची स्पर्धा जर असली तर हे जे सलेक्टर दिलेले आहेत ते प्रत्येक ठिकाणी येऊन निरीक्षण करतात आणि चांगले खेळाडू कोणते आहेत कोणते खेळाडू उत्तम आहे कोणते खेळाडूंचा खेळ कसा आहे हे सदैव त्यांच्या लक्षात राहतो असे नाही की एवढी स्पर्धेमध्ये ते लक्ष ठेवून आहे आणि बघत आहे की तुमचा खेळ कसा आहे तुमची लेवल कुठली आहे तुमचा दर्जा कसा आहे तसं नाहीये कुठली स्पर्धा जर असली तर आपण बघतच असतो की बोरसे सर हे कायम खेळाडूवर लक्ष ठेवून राहतात बोरसे सर आम्ही शाळेमध्ये खेळत असताना आम्ही बघतो तो तेव्हापासून बोरसे सर हे खेळाडूंना खूपच प्रोत्साहन देत राहतात तसेच माने सर देखील अतिशय उत्कृष्ट दर्जाचे सलेक्टर आहे कुठलीही स्पर्धा जर असली तर माने सर हे तिथे आपली उपस्थिती नोंदवतात खूप लांबून येतात आणि खेळाडूवर लक्ष देऊन खेळाडूवर कसा न्याय करता येईल याचे काटेकोरपणे प्रयत्न करतात तसेच गणपत पवार सर हे देखील असे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू सुद्धा होते आणि सलेक्टर आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचे भैराम पाटील तिथं शिक्षक म्हणून कार्यरत आहे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे शिक्षक तसेच गजेंद्र भाऊ बोरसे माजी कबड्डी खेळाडू अतिशय उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू हे सुद्धा सलेक्टर मध्ये आहे आणि अशी अपेक्षा आहे की औरंगाबाद जिल्ह्याचा हा उत्कृष्ट दर्जाचा संघ निवडते तसेच माणिक राठोड सर हे सुद्धा बारकीनं सर्वांवर लक्ष ठेवून आहे तसेच खेळाडू सुद्धा अतिशय खूपच सुंदर खेळ दाखवताना अतिशय चोख कामगिरी पार पाडताना पंच सुद्धा बघूया सामना खूपच रंगतदार चाललेला आहे कोणता संघ विजय प्राप्त करतो आणि सामना संपलेला आहे असं अंपायरने घोषित केलं आणि